सर्व उपस्थित बंधू भगिनींना जाधव जिहार याचकडून प्रेमपूर्वक शालोम यूट्यूबच्या सहाय्यानं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या देखील आपण प्रत्येक रविवारी प्रत्येक बुधवारी चर्च ऑफ द नॅजरींच्या उपासनामध्ये सहभागी होत असतो आजही सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी आज आपण बुधवारच्या सभेमध्ये सायंकाळच्या वेळेस अगदी पवित्र शास्त्र घेऊन उपासना संगीत जवळ घेऊन बसलेला असाल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आज बुधवारची सभा सुरू होत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या कुठल्याही कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा मुख्य अध्यक्ष आपला ख्रिस्त असतो तो आपल्यामध्ये हजर आहेस तरीही आपण त्याकडे विनंती करू याचना करू की आजची सभा त्याने आशीर्वादित करावी मी आज पवित्रशास्त्रातून तुमच्यास हितगूज करीत असताना प्रभूने मला चालवावं आणि जे तुम्ही सर्वजण आहात त्या सर्वांना जे वचन आपल्यापर्यंत येणार आहे प्रभू कर्वी ते स्वीकारण्यासाठी शांत मन द्यावं पवित्रात्म्याचं मार्गदर्शन मिळावं आणि आपली भक्ती आशीर्वाद व्हावी यासाठी आपण प्रार्थना करू <coughs> स्वर्गपित्या प्रत्येक दिवस तुझ्या आशीर्वादाने भरलेला आहे आज देखील आमचा विश्वास आहे आमची खात्री आहे की आजच्या बुधवारच्या सभेमध्ये तू आमच्यासोबत प्रमुख पाहुणा म्हणून आहेस आजचं सभेचं अध्यक्षस्थान आम्ही तुला बहाल करतो तू नेहमीचाच आमचा अध्यक्ष आहेस आमचा पिता आहेस मित्र आहेस आमचा कायवारी आहेस चालक मालक आहेस आणि तुझ्याविना आम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही याची आम्हा सर्वांना जाणीव आहे आणि म्हणून विनंती करतो आजच्या सभेमध्ये आमचं गाणं गाणं प्रार्थना करणं वचन ऐकणं त्यावर चिंतन मनन करणं आणि ह्या सर्व गोष्टीतून आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आम्हाला लागणारं सहाय्यपूर्वावस असे आम्ही सर्वजण तुझ्याकडं कळकळीची कड़ प्रार्थना करतो तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस आणि आम्हाला काय हवं काय नको आहे तुला चांगलं समजतं आजही तुझ्याद्वारे येणारं जे वचन आहे ते सांगण्यासाठी मला तू सामर्थ्य पुरव आणि हो दे पित्या हे वचन आज कित्येकासाठी तारणदायी वचन म्हणून ठरेल कारण आम्ही जेव्हा वचन ऐकतो तेव्हाच निश्चितच आम्हाला नवीन प्रकाश नवीन आशीर्वाद प्राप्त होतो हा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे आणि त्याच अनुभवातून जाण्यासाठी आमचं सर्वांचं तू सहायक ह्या ज्या उपलब्धी तू आम्हाला करून दिल्यास टेक्निकल माध्यमातून आम्ही आज महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर कित्येक लोकांपर्यंत तुझ्याद्वारे पोहोचू शकतो याबद्दल आम्ही तुझी कृपा वर्णितो तुला धन्यवाद देतो आजची पूर्ण सभा तुझ्या स्वाधीन करतो प्रभूच्या नावाने प्रार्थना केली कोणत्याही कृत्या आम्ही <coughs> आपण सर्वजण मिळून एक गीत गाणार आहोत गीताचे पुस्तक तुमच्याकडे जर असतील तर उपासना संगीतामध्ये गीत नंबर दोनशे शहाण्णव आहे आणि हे गीत माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील मंडळामध्ये गायलं जातं अनेक वर्षापासून आणि पुष्कळ लोकांचे ते पाठ आहे मी गात असताना माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी गीताच्या पुस्तकातूनही गावं ज्यांचं पाठ आहे त्यांनी माझ्यासोबत गावं आणि जरी आपण वेगळ्या ठिकाणी आहोत परंतु आपल्या सर्वांचे आवाज एक ठिकाणी जाणार आहेत आणि ते म्हणजे प्रभूकडं आणि हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी नवीन शब्दाची गरज नाही कारण प्रभू आपण जिथं कुठे आहात तेथून आपली वाणी ऐकतो म्हणून मी आज औरंगाबादमधून बोलत आहे परंतु आपण ज्या विविध ठिकाणी आहात आपल्या घरातमध्ये आहात आणि तुमच्यासोबतसुद्धा तो बोलणार आहे आणि तुम्ही गात असताना मी गात असताना तो आपण गाणारे गीत ऐकणार आहे प्रभूला रुजवण्यासाठी नव्हे परंतु या गीताद्वारे जे अभिभाषण आहेत ते आम्हाला समाज आपण गीत गाणार आहोत कारण बऱ्याच वेळेस <coughs> बाह्य जगामध्ये गीतं गायले जातात तर कोणाची तरी करमणूक करण्यासाठी असतात पण तुम्हाला सांगू द्या जेव्हा आम्ही गीत गातो तेव्हा त्या गीताच्या ओळीकडं शब्दाकडं लक्ष पुरवतो आणि ते शब्द आमच्याशी काय बोलतात या संदर्भात आम्ही विचार करायला लागतो आणि परमेश्वरांना आमने तेवढी ताकद दिली आहे आम्ही एकाच वेळेस दोन तीन प्रक्रिया करू शकतो आम्ही बोलतो आम्ही पाहतो आम्ही ऐकतो आम्ही विचार करतो म्हणून गीत गात असताना आज आपण हेच करणार आहोत गीत गाणार आहोत गीत ऐकणार आहोत आणि गीत गाता गाता त्या गीतात ते बोल का आहेत त्याकडे सुद्धा लक्ष देणार आहोत गाऊया आपण <coughs> हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो माझात्मय शुकडे राहतो माझा माझात्मये शुकडे पाहत राहतो येषु तारी तो हो मला ये सुतारीो तो हो मला येषु तो या मुळेच माझा जीव आनंद तो या मुळेच माझा जीव बहु आनन्दतो प्रेमदावितो वयेषुप्रेम दावितो प्रेमदावितो वयेषु प्रेमदावितो प्रेमने चलाः नथुरा तो, तो।, तो, तो।, तो बोलावितो प्रेमने चला ने थोरा तो प्रिय प्रिय बोलावि प्रिय पोयशुप्रियवाटतो तो माझे मा जेतनमन धन त्यास अर्पितो तन मन धन त्यास अर्पितो हर्षवाटतो बहुत हर्षवाटतो हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो माझा आत्मा ये शुकडे पाहत राहतो माझा आत्मा ये शुकडे पाहत राहतो आहे ना सुंदर गीत आणि शेवटच्या कड्यामध्ये गीतकार असं म्हणतो प्रिय वाटतं हो प्रभू येशू प्रिय वाटतो हो माझे तन मन धन अर्पितो येशू श्री ख्रिस्त आम्हाला प्रिय वाटतो तो प्रिय का वाटतो याची लाखो कारणं आपल्याला माहीत आहेत आणि जर तो आम्हाला प्रिय वाटतो तर आम्ही आमचं स्वतःचं तन मन धन देवाला अर्पण करतो कारण आम्ही या जगातले शून्य होतो आणि प्रभू श्री ख्रिस्त आमच्याशी जोडला गेला आणि मग तो एक आहे आणि एकाच्या पुढे शून्य म्हणजे आम्ही दहा आणि तुम्ही किती शून्य आहात पुढे त्याप्रमाणे गणत गेलात म्हणजे जसे शून्य वाढत जातील तसेच आमची किंमत वाढत जाणार आहे आणि म्हणून देवाला आज आपण आपलं स्वतःचं तन मन धन अर्पण करून आजच्या भक्तीमध्ये सामील हो ज्यावेळेस एखादी प्रार्थना सभा असते भक्तिसभा असते त्यामध्ये चर्चमध्ये आपल्या गरजा घेऊन आपण पुढे येत असतो आणि त्याला आपण मध्यस्थीची प्रार्थना या दृष्टिकोनात समजतो आज मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी माझ्याकडे काही विशेष विनंत्या नाही आहेत पण जो सर्वसाधारण आपल्या ज्या विनंत्या आहेत आपल्या सर्व मंडळामध्ये जे सिनियर सिटिझन्स आहेत या दिवसामध्ये प्रभू त्यांना आरोग्यपूर्वावं ही आपली विनंती असणार आहे आपल्या मंडळामध्ये वेगवेगळ्या आजाराने काही लोक आजारी असू शकतात आजारपण आपल्या मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे पण आजारपण आलं म्हणून प्रभूं आम्हाला सोडलं असं होत नाही तर आजारपणासुद्धा आम्हाला देवाची उपकार सुती करता येते सहाय्य मागता येतं पण अशा आजारी व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करणार आहोत आज या दिवसामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आमचे पुष्कसे तरुण बेरोजगार आहेत काही नोकऱ्यावर होते पण कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या नोकऱ्या खंडित करण्यात आल्या आणि त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये कदाचित पेच प्रसंग असतील कदाचित काही नैराश्य असेल अशा आपल्या तरुणासाठी प्रार्थना करणार आहोत त्याचप्रमाणे गेली दोन वर्ष कुठल्याही प्रकारचे लग्नविधी मोठ्या प्रमाणात साजरे होऊ शकले नाही म्हणून अनेकशे तरुण तरुणींचे लग्न थांबलेले आहेत बाहेर पडता येत नव्हतं एकमेकीच्या पाठी घे गाठीबाठी घेता येत नव्हत्या त्यामुळं लग्नासाठी सुद्धा पुष्कळ पुष्कळ समस्या असू शकतात आणि आता परमेश्वरानं आपल्या महाराष्ट्र सरकारनं डिक्लेअर केलं की सात तारखेपासून आता चर्चेस उघडे होणार आहेत आणि एकत्र येण्यासाठी आपल्याला संधी मिळणार आहे आणि मग नोकऱ्याही उपलब्ध होतील लग्नाला सुद्धा आपल्याला परवानगी मिळणार आहे आणि या दृष्टीकोतून प्रभू आपले मोर्ग मार्ग मोकळे करणार आहे आणि विशेष करून आपल्या प्रत्येकाची परमेश्वरानं आध्यात्मिक उन्नती करावी आपले जर जर ही आपली आग्रहाची प्रार्थना असेल तर आम्ही जर आध्यात्मिक जर वाढलं गेलो तर आमच्या जीवनातल्या सर्व समस्या आम्हाला कधीही समस्या वाटत नाहीत कारण देव आमच्यासोबत असतो या संदर्भात आपण प्रभूला प्रार्थना करू मध्यस्थीची प्रार्थना या दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहू आणि आपण सर्वजण माझ्यासोबत प्रार्थनेमध्ये राहा <coughs> सामर्थ्यानं भरलेल्या आमच्या बरोबर आहे तू या जगामध्ये होतास त्या काळामध्ये तू अनेकशा प्रकाराने आमच्या सर्व प्रियजनांच्या भेटी घेतल्यास जे अडचणीत असतात त्यांना सहाय्य करण्यासाठी तो त्यांना मार्गदर्शन केलंस आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व मंडळातील चर्च ऑफ द नॅदेनमधील औरंगाबाद शहरामधील सर्व जे सिनियर सिटीजन आहेत त्यांची जी शारीरिक प्रकृती आहे बऱ्याच वेळेस ती उतवरामुळे साथ देत नाही छोटे छोटे कारणं असतात त्या कारणामुळं या सिनियर सिटीजनला त्रास होऊ शकतो अशा वेळेस मी त्यांना तुझ्या स्वाधीन करतो त्यांचे जे लेकर आहेत त्यांचे जे आप्तजन आहेत त्यांची काळजी घेतील त्यांना औषधोपचार देतील आणि विशेष करून त्यांना जी मनशांती हवी असते जे समाधान हवं असतं ते त्यांच्या लेकराकडून नातवंडाकडून प्राप्त होईल अशी कृपा त्यांच्या कर कुठल्याही शी, शि सिनियर सिजनला आपल्या घरामध्ये झिडकाडलं जाणार नाही त्यांना योग्य त्या प्रकारे वागणूक दिली जाईल आणि ते तुझ्या नावामध्ये आपला जो उर्वरित काळ आहे ते सुखसामान घालू शकतील अशी कृपा त्यांच्यावर तुक त्याचबरोबर उद्या आमच्या इतरही लोकांमध्ये या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार पण आहेत सर्दी खोकला हा नेहमीचाच आजार आहे बाहेर पडल्यामुळं व्हायरसची भीती आहे थंडी ताप आहेत डेंग्यूची साथ आहे आणि आने, आ अनेक आम्ही दररोज पेपरला नवीन नवीन आजारांची नावं ऐकतो आम्ही घाबरून जातो पण तू आम्ही म तू आम्हाला म्हटलंस घेऊ नका मी जगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्यासोबत आहे आणि होय प्र आम्ही या तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो आमच्या सर्व जे आजारी लोक आहेत त्यांना तो आजारतून मुक्त कर मागील आठवड्यामध्ये काही लोकांचे ऑपरेशन झालेत आणि ऑपरेशनच्या स्थितीमध्ये त्यांना पुष्कळ तुझ्या सामर्थ्याची गरज आहे त्यांना तू स्पर्श कर या जगामध्ये तू असताना केवळ शब्द बोललास आणि रोगी बरे झाले आज ही तीच ताकद तुझ्यामध्ये आहे तू स्वर्गातून शब्द बोल त्या व्यक्तीसाठी आम्ही त्यांचे सर्वांची नावं घेऊ शकत नाहीत कारण आम्ही आत्ता मंद मंद आहोत आमच्याकडे एवढी मती नाही बुद्धी नाही की सर्वांची नावं मी गोळा करू शकतो पण तू सर्वांची नावं जाणतोस अशा प्रत्येक तुझ्या लेकरांना तू सांभाळ आरोग्यपूर आम्ही प्रार्थना करतो आमच्या तरुण वर्गासाठी तरुण वर्ग या दिवसामध्ये दोन वर्षामध्ये पुष्कळ हवालदिल झालेला आम्ही ऐकतो पुष्कळांचे नोकऱ्या गेल्यामुळं ते त्रस्त आहेत परंतु पालकांनी त्यांना धीर द्यावा आणि नोकरी आज आहे उद्या नाही ती मिळेल मिळेलच कारण तू ज्यांना निर्माण केलंस त्यांना तू उपाशी कधी ठेवत नाहीस आणि तो आम्हाला पवित्रशास्त्र शिकवला तुम्ही आकाशातील पक्षाकडे बघा ते पेरीत नाहीत कोठाऱ्या साचवत नाहीत आणि ते कापीत नाहीत तरीसुद्धा प्रभू त्यांचा सांभाळ करतो की नाही तुम्ही तर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात होय प्रभू द्या आमच्या सर्वांची काळजी तू घेणार आहेस फक्त आम्ही तुझ्या लीन दिन व्हावं आणि आम्ही कुठल्या प्रकारे तुझ्या भाषणाला धरूनच जीवन जागावं अशा प्रकारची कृपा होतो आमच्यावर तू त्याच पद्धतीने प्रद्या आमच्या अनेक तरुणांचे विवाहासंबंधीचे प्रश्न आहेत योग्य तो जोरदार तू निवडून ठेवलेला आहेस फक्त थोडासा काळ पुढे ढकललेला आहे कोणी त्याविषयी चिंता करू नये आणि योग्य वेळी योग्य सध्या प्रभू पुरवणार आहे या विश्वासानं सर्वांनी तयार असावं अशा प्रकारची कृपा का आमच्या प्रांतामधील सर्व जे बाळकवर्ग आहेत त्या खेड्यापाड्यामध्ये मंडळ इतके दिवस बंद होत्या परंतु सात तारखेपासून मंडळाची भक्ती सुरुवात होणार आहे अशासाठी प्रभुद्या त्या सर्व मंडळींना तू जागृत कर त्यांनी आपापल्या चर्समध्ये जाऊन मंडळीची सहभागिता घ्यावी आणि प्रभुद्या आत्तापर्यंत जे काही उनं पडलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी त्या मंडळीतल्या प्रत्येक पाळकाचा तू सहाय्याने मदत कर त्यांना तो आरोग्यपरो त्यांच्या लेकरांची काळजी घे आणि प्रभूद्या इथून पुढे हिरेने भाग घेऊन मंडळीला त्यांनी अधिक उत्तेजित करावा अशा प्रकारची कृपा त्यांच्यावर तू कर प्रार्थना करू आमच्या मराठासाठी मार्टमध्ये अत्यंत भयंकर असा करोना साथ होती परंतु गेल्या महिन्यापासून ती कमी कमी होत आहे अनेक प्रार्थना तुझ्याकडे आलेल्या आहेत आमच्या तू उत्तर दिलंस आणि कोरोना व्हायरस आता शंभर टक्के नष्ट व्हावा जरी काही लोक सांगत आहेत की तिसरी लाट येणार आहे आम्ही विनंती करतो त्या तिसऱ्या लाटेवर तू थोपून धर आणि हो दे प्रदया पूर्णपणे नवजीवन आम्हाला जगता येईल आणि नव्यानं स्वार्थ सांगून आम्हाला जगाला पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त हाच तळणार आहे तोच आमचा कर्ता कर्विता आहे त्यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनाची तारा करावे अशी कृपा तू आज प्रभूया मी तुझ्या वचनातून बोलत असताना मी तुझा, तुझा दास आहे मला तू शब्द पुरव आणि माझ्या सर्व प्रियजनांना ज्याची भूक आहे असंच वचन हो त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी कृपा तू माझ्यावर क आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होतो तू आमच्यासोबत आहेस या विश्वासानं ही प्रार्थना तुझ्याकडे सादर केली याचा तू स्वीकार करते त्या आम्ही <coughs> आपण आपल्या देवाच्या वचनाकडं जाणार आहोत आणि प्रार्थनापूर्वक आपण हा वचन किंवा हा अभ्यास स्वीकारणार आहोत <coughs> एकानं फार सुंदर कोटेशन मांडलेलं आहे सर्वाने ते ऐकलेलं आहे क्षमाकार आम्ही पाणी पितो आणि तो असं म्हणतो आमचं पवित्र शास्त्र बायबल ही रत्नाची खाण आहे आणि रत्न किती लोकांनी पाहिलेत मला माहीत नाही पण काहींच्या अंगठ्यामध्ये रत्नाचा एखादा छोटासा खाडा असतो आणि सहज कुतोलन त्याला जर विचारलं त्याची किंमत काय तर त्याची किंमत लाखपुण्यास सांगतात एका छोट्याची किंमत एत्या छोट्या खाड्याची किंमत पण रत्नाची खाण म्हटल्यानंतर माझ्यापुढं अशी मोठी दरी दिसते आणि त्याने पुढे जाऊन असं म्हटलं या रत्नाच्या खाणीमध्ये जे रत्न आहेत ते असे <coughs> वर सापडत नाहीत तर ते खोल 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 खोलत जावं लागतात आणि जितका तुम्ही खोल जाल तितके अनमोल असे रत्न आपल्याला प्राप्त होतात आता आपण ह्या जगिक रत्नाचा विचार करत नाहीत आपण प्रभूच्या वचनाचा रत्न म्हणून विचार करीत आहोत आणि प्रभूची ही जी वचनं आहेत एक एक वचन रत्ना हे रत्नासारखं आहे अनमोल आहे त्याची किंमत आम्ही कधीच करू शकत नाही आणि कोणत्या वचनाची किती किंमत याचा कधी तुम्ही विचारही केला नाही मी केला नाही परंतु हे मान्य करू की प्रभुणं आमच्यासाठी ही रत्नाची खाण जर आमच्यापुढं उपलब्ध करून दिलेलं आहे तर हे आमचं आद्य कर्तव्य आहे की आम्ही हे सर्व रत् रत्न नेहमीच वाचत राहावेत त्यातून शिकत राहावं आणि त्यातून त्या त्या आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी त्याचा त्या उपयोग करून घ्यावा <coughs> आज प्रभुण तुमच्याशी बोलण्यासाठी एक शास्त्रभाग सुचवलेला आहे आणि तो भाग आपण वाचणार आहोत आणि त्या शास्त्र भागातून आपल्याला प्रभू काय बोलू इच्छितो काय सांगू इच्छितो याचा आपण काही वेळ चिंतन मन करणार आहोत माझी विनंती आहे की आपण पवित्र शास्त्र उघडावं आणि पवित्र शास्त्रातून आपण त्या वसनाकडे पाहावं <coughs> मी आपणासाठी ती वसनं वाचतो आहे योहान कृष्ण वर्तमान याचा तिसरा अध्याय युहान कृषिपतमान याचा तिसरा अध्याय आणि बावीस ते तीस वचन <coughs> युहान तीन बावीस ते तीन बावीस ते तीस वाचूया आपण यामध्ये युहानानं त्याला शीर्षक दिलेलं आहे बाप्तिस्मा करणाऱ्या युहानाची यशवीशी आणखी साक्ष आता हा युहान शुभर्तमानकार जो युहान आहे हा प्रभूचा शिष्य आहे हा दुसरा युहान जो ज्याच्याविषयी आता हा युहान लिहितो तो बाप्तिस्म करणारा युहान आहे आणि एका युहानानं दुसऱ्या युवानाविषयी लिहिलेलं ही <laughs> पद लिखाण आहे याकडे आपण लक्ष देऊ नये तर युहान युहानाविषयी लिहितो म्हणजे कोणाविषयी लिहितो असं कन्फ्युजन होऊ नका तर युहान हा प्रभूचा एक आवडता शिष्य त्यांनी प्रगटीकरण लिहिलं तोच हा युहान आणि त्या युहानानं बाप्तिस्म करणारं युहान याच्याविषयी लिहिलं वचनं वाचल्यानंतर आपण त्यातून बोध समजून घेणार आहोत वचनं वाचूया बावीसपासून मी वाचतोय यानंतर येशू आणि त्याचे शिष्य येऊद्या प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून ते बाप्तिस्म करीत होता युहानी शालेमाजवळचे येनोत येनोन येथे बाप्तिस्मा करीत होता कारण तेथे पाणी मुबलक होते आणि लोक येऊन बाब्तिस्मा घेऊ लागले कारण युहान तोपर्यंत कैदेत पडला नव्हता मग युहानाच्या शिष्यांच्या युहानाच्या शिष्यांचा एका योद्याबरोबर शुद्धी करण्याविषयी वादविवाद झाला युहानाने येऊन त्याला म्हटले गुरुजी सॉरी योहानाकडे येऊन त्याला ते म्हणाले गुरुजी पहा यार्देण्याच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे तो बाबतीस करतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात योहानाने उत्तर दिले मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्यापुढे पाठवलेलं आहे असं मी म्हणालो होतो याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात तू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून ज्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे त्याला वराच्या वारीने अत्यानंद होतो तसा माझा आनंद पूर्ण झाला आहे त्याची वृद्धी व्हावी व माझा व्हावा हे अवश्य आहे प्रभू ही बसणं आपल्यासाठी आशीर्वादित करू <coughs> ही जी नऊवचनं आहेत ह्या नऊवचनामध्ये एक वृत्तांत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ख्रिस्त आणि युहान हे दोघंही बाप्तिस्म करत आहेत येशू ख्रिस्तानं युहानाच्या हातून बाप्तिस्मय घेतला त्यानंतर येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य एका भागामध्ये बाप्तिस्मा करत आहेत युहान हा तर सुरुवातीपासूनच बाप्तिस्मा करत आहे अशा ह्या प्रसंगामध्ये वचन युहानकु शुभमान याचा तिसरा अध्याय आणि सव्वीसामध्ये असं म्हटलं आहे ते युहानकडे येऊन म्हणाले गुरुजी पहा यार्देन पलीकडे तो आपल्याबरोबर होता त्याच्याविषयी आपण साक्षी दिली तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात या वचनावर आपण अधिक आज लक्ष केंद्रित करणार आहोत किंबहुना मी असं म्हणेल प्रभूने जो मला वचन सांगण्याची किंवा संदेश देण्याची परवानगी दिली ती ह्याच वचनाच्या आधारे मला आज बोलायचे आहे हे एकाच वचनाच्या आधारे मी बोलणार आहे ते म्हणजे ते योहानाकडे येऊन म्हणाले गुरुजी पहा यार्देने पलीकडे जो आपल्याबरोबर होता त्याच्याविषयी आपण साक्षी दिली ते बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात <coughs> आता ह्या वचनातून मला जो संदेश द्यायचा आहे त्या संदेशाला मी शीर्षक दिलं युहानानं आपल्या या वचनाला वेगळं शीर्षक दिलं आहे बाप्तिशमा करणारं युहान आणि येशू असं शीर्षक दिलं पण मी शीर्षक दिलं आहे सैतानाने केली योहानावर स्वारी योहान भरला देवाच्या सहाय्याने सैतानावर भारी माझ्या उपदेशाचे शीर्षक आहे सैतानाने केली युहानवर स्वारी योहान, योहान भरला देवाच्या सहाय्याने सैतानावर भारी प्र्यानो या सव्वीस वचनाचा जरा तुम्ही जरा पुन्हा एकदा बाहेर काहीनं के वाचन केलं तर त्याच्या लक्षात येईल की तो असं म्हणतो ते युहानाकडे येऊ म्हणाले गुरुजी पहा यादेन पलीकडे जो आपल्याबरोबर होता त्याच्याविषयी आपण साक्षी दिली तो बाप्तिस्म करतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात एक यहुदी बाप्तिस्म करणारे युवानाकडे आला आणि त्यानं हळूच युहानाच्या जीवनामध्ये ठिणगी टाकली आग लावण्याचा प्रयत्न केला तुम्हाला यामध्ये काय आग लावली येशू <laughs> ख्रिस्त बाप्तिस्म करतो आणि योहान त्याच्या अगोदरपासून बाप्तिस्म करतो आणि मानवी दृष्टिकोनातून दोघांचे जर सारखंच कार्य चालू असेल तर बऱ्याच वेळेस ह्या दोन स्पर्धकामध्ये किंवा दोन लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची मानवी जीवनात स्पर्धा सुरू होते कोण मोठा आता हा जो येहू आला तो का आला त्याची वचन पंचवीसमध्ये आपल्याला वाचायला मिळतं पहा मी वाचतो म्हणजे तुम्हाला अधिक स्पष्ट होईल मग युवनाच्या शेश्या शिष्याचा शिष्यांचा एका येहुद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला ते येऊन त्याला म्हणाले म्हणजे कोणता यहुदी आला होता योहानाच्या शिष्याबरोबर ज्याचा वाद झाला होता आता हे येहुदीसुद्धा प्रभूवर विश्वास ठेवणारे होते हे सर्वांना माहीत आहे पण त्यांचा विश्वास आणि खऱ्या यहुद्यांचा विश्वास म्हणजे आपल्या इश्रांचा विश्वास म्हणजे विश्वासणाराचा विश्वास यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हे जे यहुदी होते त्या काळातले पहिल्या शतकातले <coughs> त्यांना असं वाटत होतं की जो प्रभू श्रीकृष्ण येणार आहे हा या जगाचा राजा म्हणून येणार रा आहे आणि जगाचा राजा म्हणून तो जर आला मग ह्या रोमन राज्याला तो काय करेल नष्ट करील मग ह्या रोमन राज्यामध्ये तो राजा बनेल आणि आम्हाला जे रोमन राजांना आत्तापर्यंत त्रास दिला जे आमचे हाल अपेष्टा केले त्या सर्व संकटातून आम्ही काय होऊ मुक्त होऊ अशा दृष्टिकोनातून हे यहुदी येशूच्या आगमनाची वाट पाहत होते परंतु त्यांच्या कल्पना आणि बाबतीसम करणाऱ्या युवानाच्या कल्पना आणि प्रभू येशूच्या कल्पना आपल्याला विधीत आहेत की प्रभूचं राज्य ह्या जगासाठी नव्हतंच तो या जगामध्ये आला होता युवाना म्हटलं हा पहा जगाचे पाप हरण करणारा कोकरा प्रभू श्रीखिस्त जो येणारा होता तो मानवाच्या पापाचं हरण करण्यासाठी आणि हे जेव्हा युवान सांगत होता ह्या यहुदी लोकांना ते पटत नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद व्हायचे हो आणि हे यहुदी कर्मकांडावर जास्त भर देणारे होते ते आध्यात्मिककडे लक्ष देणार नव्हते याविषयी खूप खूप गोष्टी पित्रशास्त्रात तुम्हाला वाचायला मिळाल्या आहेत आपण ऐकलेल्या आहेत आणि असाच एक यहुदी ज्याला युहानाच्या शिष्यानं दटावलं होतं आणि मग त्याला असं वाटलं युहानच नाही युहान मग आपण काय करू या युहानाचं हे बाबतीस म करण्याचं कामच बंद करून टाकू मग हे काम कसं बंद करायचं तुम्हाला माहीत आहे एखाद्या व्यक्तीला संतप्त केलं की तो राग राग तो, तो काय करतो काम सोडून देतो <coughs> बऱ्याच वेळेस काही ठिकाणी मंडळीतल्या पालकांना त्रास दिला जातो यासाठी की त्या पाळकानं वैतागून ती मंडळी सोडून जावी होऊ नये असं पण काही पालकांचे अनुभव मी ऐकलेत तसंच ह्या युहनाला ह्या युहनाला आपण जर सांगितलं की एशी ख्रिस्त ज्याला तू बापतीसम दिला तो तर तुझ्यानंतरचा तू त्याला बाप्तीसमें दिलास आणि तो आता बाप्तीसम करतो आणि तो किती बाप्तीसमे करतो तुझ्यापेक्षा जास्त याचा अर्थ तुला लोकं किंमत देत नाहीत हकीकत काय होती दोघंही आपापल्या ठिकाणी बापतुस देऊन लोकांना देवाच्या राज्यात घेऊनसाठी पाश्चाताप करण्यासाठी सांगत होत्या प्रवेश ख्रिस्ते लोकांना हे सांगत होता आहो पाप्यांनो तुम्ही आपले पाप सोडून देवाकडे या पश्चाताप करा कारण देवाच्या राज्याजवळ आल्या योहाने ते सांगत होता आहो पाप्यांनो आपल्या पापातून गोळा आणि देवाचे राज्य जवळ येत आहे आणि कधी कधी युहानानं या यहुदी लोकांना एक ठिकाणी शब्द वापरला अहो सापांच्या पिलांनो सापाच्या पिलानं म्हणजे काय सैतानाच्या पिलांनो का साप म्हणजे कोणता याद्यांना तो सर्प आणि तो सर्प कोणाचं प्रतीक आहे सैतानाचं आणि म्हणून या यहुदी लोकांना हा युहानाकडून झालेला सुद्धा कदाचित झहरी लागला असेल म्हणून एक यहुदी संधी साधून युहानाकडं आला आणि योहानाला त्याने पेटवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी त्याला म्हटलं ठिणगी टाकून देणं अशा प्रकारच्या पुष्कळ ठिकाणी प्रकार घडतात घरामध्ये दोन भाऊ असतात दोघे चांगले नोकरी करतात पण एखादा त्याचाच मित्र म्हणा त्याच्या एखादा नातेवाईक म्हणा त्या धाकट्या भावाला सांगतो अरे तू तर थोरल्यापेक्षा जास्त कमवतोस तरीसुद्धा तुझे आई वडील त्या थोड्यालाच जास्त मान देतात आणि घडतं काय त्या भावामध्ये मग वासूर सुरू होतात काही वेळेला दोन एकाच व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा प्रकारे क्रीडा नेऊ शकते आणि काही ठिकाणी आम्ही पाहतो की मंडळामध्ये काही लोकांना असं वाटतं हो की मी त्याच्यापेक्षा चांगला आहे पण मला कोणी प्राधान्य देत नाही विशेष करून मला तरुणांना हा बोध करू द्या जर तुमचे मित्रमंडळ तुम्हाला सांगत असतील तू त्या अमक्या अमक्यापेक्षा जास्त चांगला वाजवतोस पण तुला पाळकसाहेब काही वाजवण्याची संधी देत नाही तू अमक्या अमक्यापेक्षा खूप सुंदर गातोस पण तुला पाळकसाहेब काही किंमतही देत नाही असं करून त्या दोन तरुणामध्ये आणि मंडळीमध्ये फुटी पाडण्याचं कळत न कळत कार्य घडत असतं ही प्रवृत्ती अगदी यादीन बागेपासून चालत आलेल्या आणि त्या बागेमध्ये स्वतः आपण हेच केलं ना त्याने हवा आणि आता मला सांगितलं तुम्ही फळ खाल्यानंतर खरोखरच मरणार आहात का उलट तुम्ही जर फळ खाल्लं तर तुम्ही देवापेक्षा हुशार राहणार ही सैतानाची प्रक्रिया ही सैतानाची जी चाल आहे इथं हे एवढी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत असं मला भासलं आणि ते तुम्हाला पटेल खरं म्हणजे इहॉन मानवी दृष्टिकोनातून त्याला तेवढंस राग यायला पाहिजे होता परंतु मला तुम्हाला सांगायला आवडेल योहाननं मात्र या येऊद्याला प्रतिसाद देताना त्याची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती आणि मग योहान त्याला काय म्हणाल <coughs> वचन सत्त, सत्त सत्ता सत्तावीस वाचो आपण योहान क्रशिप्रधान तिसरा अध्याय आणि वचन सत्तावीस योहानाने उत्तर दिले मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीही मिळू शकत नाही आणि अठरापासून सुद्धा मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्यापुढे पाठविलेलं आहे असे मी म्हण आलो होतो याविषयी तुम्हीच माझे साक्ष्या जर एखाद्या व्यक्ती आम्हाला काहीतरी पेटवण्याचा प्रयत्न करतो तर आम्हाला हाकी घेतला धरून उत्तर देता आलं पाहिजे जरी मला कोणी सांगितलं की तू अमकेमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेस तर मी अंतर्म होऊन विचार करायला पाहिजे की ज्या व्यक्तीशी माझी तुलना केली जाते त्या व्यक्तीचं स्थान आणि माझं स्थान यामध्ये खूप तफावत आहे त्याचं दान वेगळं आहे माझं दान वेगळं आहे म्हणून मी त्याच्याशी तुलना करण्यापेक्षा मी कोण आहे हेच जगाला सांगितलं पाहिजे ही नम्रता झाली आणि युहाननं इथं ही नम्रता व्यक्त केलेली आहे तो सत्यशोजन म्हणतो युहानानं उत्तर दिले मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही याचा अर्थ प्रभू श्री ख्रिस्ताला जर पित्यानं सांगितलं असेल बाप्तिस्मा कर तर हे पित्याकडून आहे मलाही प्रभूनं म्हणजे माझ्या पित्यानं मला आज्ञा दिली होती कारण माझा जन्मच स्वार्थ प्रसार करण्यासाठी झालेला आहे आणि मला सांगण्यात आलं तू येणाऱ्या जिवंत देवाविषयी साक्ष सांग आणि म्हणून मी साक्ष सांगण्यासाठी पुढं आलेलो आहे आणि म्हणून मी एशीपेक्षा सदस्य नाही कारण त्याने पुढं आठव मी मी ख्रिस्त नव्हे तर पुढे पाठविलेला आहे असे मी म्हणालो होतो याविषयी तुम्ही माझे साक्ष आहात मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी कोण आहे देवाची वाणीची घोषणा करणारा त्याचा एक स्वार्थिक आहे मी एक दौंडीवाला आहे मी जगाला हे सांगतो आहे पहा जगाचे पापहारण करणारा कोकरा येणार आहे तत्पूर्वी तुम्ही आपले पाप सोडून देऊन देवाच्या चरणी या हे सांगण्यासाठी आले मी आलेलो आहे म्हणजेच प्रभू श्री ख्रिस्त हाच देव आहे मी कोण आहे त्याचा एक सेवक आहे त्याचा एक दास आहे प्रयनो ह्या योनाच्या उत्तराची आज आपल्या प्रत्येक घरामध्ये आपल्या अवतीभोवती आपल्या चर्चमध्ये आपल्या समाजामध्ये अत्यंत गरज आहे आपल्यातली नम्रता आम्हाला व्यक्त करण्यासाठी प्रभूचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे हे सिद्ध व्हावं लागतं आणि प्रभूचं सामर्थ्य म्हणजे पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यामध्ये तेव्हाच वास्तव्य करते जेव्हा आम्ही प्रभूच्या वाचनांचा रात्रंदिवस चिंतन मन करतो त्याचा अभ्यास करतो आणि ते आमच्या जीवनाशी लागूकरण करतो नुसती वचन वाचली म्हणजे मी खूप अगदी पवित्रात्म्यानं भरून गेलो असाही आपला गैरसमज होत नाही हे आपल्याला माहीत आहे पण ते वचन माझ्याशी काय बोलतं आणि त्या प्रकारे माझी कृती आहे का हे मला सिद्ध करता जर आलं तर आपल्या घरातील पुष्कळशी वाद संपवू शकतात दोन जावाजावामध्ये दोन दीर्भावजेमध्ये जे वाद आहेत या प्रत्येक वादाच्या पाठीमागे मी कारण शोधण्याचा प्रयत्न केला मला लक्षात आलं की त्यामध्ये त्यांची नम्रता कुठेतरी कमी पडते तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ मंडळामध्ये असेच अधूनमधून वाद आम्हाला ऐकायला मिळतात आणि म्हणून आज युवानं कुठं म्हणून शिकूया की जर आम्ही आमच्या स्थानी आहेत निश्चितच देवानं तुम्हाला एक विशिष्ट टॅलेंट दिलेलं आहे त्या टॅलेंटचा वापर करीत असताना तो इतकाच झाला पाहिजे आणि सर्वांनी माझाच गौरव करावा अशा प्रकारची भूमिका कधीही आपली असू नये देव आपल्या प्रत्येकाच्या टाळ्यांचा कुठे ना कुठे निश्चित उपयोग करून घेतो याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे आणि म्हणून युहान ही जो उत्तर पाहिल्यानंतर मा माझ्या मनामध्ये प्रश्न सुरू झाला की युहानाला हे सुस्त कसं काय घडलं की युहान अशा प्रकारे एवढा नम्र झालेला आपल्याला पाहायला मिळतो प्रभू श्री ख्रिस्त बाब्तिसना घेतल्यानंतर त्याने जगामध्ये स्वार्थ सांगायला सुरुवात केली आणि नंतर आपण पाहतो की प्रभू श्री ख्रिस्तानं शिष्यांचे पाय धुतले ही प्रभूची नम्रता आपल्याला पुढे पाहायला मिळते प्रभुणा आम्हाला जी शिकून दिली ती आम्हाला माहीत आहे जर कोणी तुझ्या एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढे कर हेही आम्हाला माहीत आहे पण युहान त्यापूर्वीसुद्धा एवढा नम्र का आणि याचं थोडंसं विचार करीत असताना मला असं वाटलं की आपण थोडंसं युहान आणि येशू यांच्या जन्माकडे जावं त्यांचे जन्म कसे झाले याचा थोडासा अभ्यास करावा आणि मग मला मार्गदर्शन मिळालं आणि माझ्या लक्षात आलं की योहान आणि येशू यांचे जे जन्म झाले हे फार अद्भुत प्रकारचे जन्म आहेत की म्हणाल काय अद्भुतता आहे त्यामध्ये दोघाच्या जन्मामध्ये जे साम्य आहेत ते आपण जर पाहिले तर पुष्कळशे साम्य तुम्हाला गोष्टी लक्षात येतील दोघांमध्ये असणाऱ्या समान गुणांची जसा प्रभू नम्र होता तसा युहान नम्र आहे हे पाहण्यासाठी मग मी लुप्तृष्ण वर्तमानामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी मला वाचायला मिळेल लूक पहिला अध्याय सव्वीस ते एकतीस आपण वाचूया लुप्त वर्तमान पहिला अध्याय सव्वीस ते, ते एकतीस ही वसण्या वाचूया नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालेले ते नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रिया देवदूताला पाठविले ती दाहोदयाच्या घरण्यातील यशोर नावाच्या पुरुषाला वागदत होती आणि त्या कुमारीचे नाव मर्या होते देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला हे कृपा पावलेले स्त्रिये कल्याण असो प्रभु तुझ्याबरोबर असो ह्या बोलण्याने त्याच्या मनात खळबळ उडाली आणि हे भ अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली देवदत्तनं तिला म्हटले मरिये भिवू नको कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गरजोर असेल व तुला पुत्र होईल त्याचे नाव येशी ठो थो। तो थोर होईल व त्याला परत परतचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावे त्याचे राजासन यस मर्या कुमारी आणि देवदितानं त्याला स्वप्नात येऊन सांगितलं की तू माता बनणार आहेस आता त्या काळामध्ये म्हणजे पहिल्या शतकामध्ये कुमारी माता होणं किती कठीण असेल याचा आपण एकवीस शतकानंतर विचार करू शकतो फार कठीण होतं पण मर्यानं पवित्र आत्म्याचं देवदेचा आलेला संदेश किंवा निरोप तिने स्वीकारला तसंच युहानाच्या बाबतीत सुद्धा घडलं आणि हे शिकण्यासाठी आम्हाला पुन्हा वसन वाजावं लागतील युहानाचा जन्म कसा झाला हे यासून वाचूया पुढील लाद्यामध्ये <coughs> मरिया आलिशिबल भेटले त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील युवधातील एका गावास घाईघाईने गेली आणि जखराच्या घरी जाऊन तिने आलिशिबेला अभिवदन केले तेव्हा असे झाले की आलिशिबेने मर्याचे अभिवादन ऐकतात तिच्या उदरातील बाळाकडे उडी मारली व आलिशिबा पवित्रात्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली श्रेयामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य माझ्या प्रभूच्या मातेनं माझ्याकडे यावे हा मान मला कुठून पहा तुझ्या अभिवदनाची वा वाणी माझ्या काणी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली जिने विश्वास ठेवला ती धन्य कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल दोन माता मरिया कुमारी माता आणि आलिशिबा हे जी मर्याची नातलग आहे ही वयाच्या ऐंशी पंचवीसा वर्षीची एक म्हातारी स्त्री नुसतीच म्हातारी तर ती वानश्री होती आणि युहानाचा पिता म्हणजे जकऱ्या आलेसिबाचा नवरा हा त्या काळामध्ये तो मंदिरामध्ये तो लेबी असल्याकारणानं मंदिरामध्ये यज्ञापण करण्याचा आणि पूजा अर्चना करण्याचा त्याला सहभाग होता त्या काळामध्ये लेबी घराणे मंदिरामध्ये जाऊन अर्पण अर्पण करीत चोवीस घराणे होते आणि चोवीस घराण्यापैकी प्रत्येक घराण्याला त्याच्या त्याच्या दिवसाप्रमाणे सहभाग मिळू आहे चोवीस घराणा म्हणजे वर्षातून एका घराण्याला फक्त पंधरा दिवस मंदिरामध्ये सेवा करण्याची संधी मिळत असे आणि जेव्हा युवानाचा जन्म झाला तेव्हा जखऱ्या त्या ते सालामध्ये मंदिरामध्ये याजकाचं काम करत होता जेव्हा जखऱ्या मंदिरामध्ये गेला लोकांची अर्पण घेऊन आणि बऱ्याच वेळेपर्यंत जखऱ्या बाहेर आला नाही तर बाहेरचे लोक प्रार्थना करत होते आणि त्यांना चिंता वाटली की जखऱ्या बाहेर का येत नाही का तुम्हाला हे माहीत आहे जर याचकाकडून काही का जर जा चूक झाली तर परमेश्वर याचकाला तिथेच शिक्षा देत असे पण तो घडलं वेगळं जखरा मंदिरामध्ये असताना प्रभू म्हणजे परमेश्वर त्याच्याशी बोलत होता आणि परमेश्वरानं त्याला आशीर्वादित केलं आणि त्याला सांगितलं तू तु, म्हणजे तुझी पत्नी आलिशिबा ही आता माता बनणार आहे आणि हे जेव्हा त्याच्या काणी आलं जखरा भयभीत झाला आणि तो जेव्हा बाहेर आला त्यावेळेस जखऱ्या हां बोलू शकत नव्हता ऐकू शकत नव्हता अरे तुम्ही म्हणाल यामध्ये असं का घडलं कारण त्या काळामध्ये जर एखादा बाप म्हणजे पिता झाला तर आपल्या मुलाचं नाव आपल्याच नावाने पुढं चालू अशा प्रकारची प्रथा होती म्हणजे जखरा जर मुलगा झाला असता किंवा होणार आहे त्याचं नाव तो जखराच ठेवणार होता पण त्याला मुक यासाठी करण्यात आलं की देवानं त्याच्या पुत्राचं नाव अगोदर ठरवलं होतं आणि हे आलिशिबाला सांगितलं होतं बघा तुमच्या लक्षात येतं का प्रसंग मरेला जो पुत्र होणार आहे त्याचे नाव येशू ठेव असं कोणी सांगितलं देवानं सांगितलं आणि सुद्धा तिच्या वाजपण्यात पुत्र होईल आणि त्याचं नाव योहान ठेव असं आलिशिबानं सांगितलं आणि जेव्हा आलिशिबा म्हणाले की याचं नाव योहान ठेवायचं ये योहानाचा जन्म झाल्यानंतर आणि तेव्हा मग हा जखऱ्याचं तोंड उघडलं आणि मग त्याने सांगितलं हो माझ्या मुलाचं नाव काय ठेवा योहान ठेवा हा जी योगाग आहे याला आम्ही देवाची योजना म्हणतो आणि ह्या देवाच्या योजनाप्रमाणे हे दोघंही पुत्र एकाच शतकातले एकाच नातेवाईकामधले आणि एकाच पद्धतीने जन्म म्हणजे पवित्र आत्म्याचे त्यांचा जन्म झाला होता आणि म्हणून येशूच्या ठाक्या था, ठाई जी नम्रता पाहायला मिळते तीच नम्रता आम्हाला युहानाच्या ठाईसुद्धा पाहायला मिळते युहान आणि यशप सॉरी योहान आणि येशू यांची भेट <laughs> त्यांच्या माताद्वारे झाली दोघही आईच्या उदरात होते तेव्हा एकमेकीच्या पेटी झाल्या इथे फार फार सुंदर प्रसंग आहे पहा ज्या वेळेस देवदेवतेना मर्याला सांगितलं की तुला पुत्र होईल आणि पहा तुझी एक नातलग आलिशिबा हिला आता सवा महिना आहे मरिया मला बाळ होणार आहे या आनंदापेक्षा आपली जी वान्स नातेवाईक आहे तिला सहावा महिने हे ऐकल्यानंतर इतकी आनंदी झाली की ती पळत पळत त्या डोंगराळ भागात गेली कल्पना करा त्या काळामध्ये न व्यवहार होता मोबाईल तर अजिबातच नव्हते हो पण या अचानक गेल्यानंतर आलिशेबाला जेव्हा समजलं की देवाच्या पुत्राची आई माझ्या घरात आली तर इथं लिहिलं आहे पा आलेशिबेच्या उदरातील बाळानं उडी मारली म्हणजे योहानाला आनंद झाला कोणाच्या दर्शनानं येशूच्या दर्शनानं म्हणजे यांची भेट आपण सध्या म्हणतो ऊर भेट घेणं पण इथं उदर भेट झालेली आहे दोन उदरातील दोन बाळं एकमेकाला भेटलीत आणि इथंच देवाची किती महान योजना असते ते आपल्या लक्षात येतं ही यांची इथली भेट इथंच थांबत नाही तर आलिशिबाला या काळामध्ये तिला मदतनीस म्हणून कोणाची तरी गरज होती आणि देवानं मरेद्वारे ती गरज भागवली मर्याला पहिला महिना होता आलिशिबाला सहावा महिना होता पण असं लिहिलेलं आहे की मर्या त्या ठिकाणी तीन महिने आली आपण वाचूया लुकृष्त याचा पहिला अध्याय आणि वचन लूक पहिला अध्याय वचन छप्पस नंतर मरिया सुमारे तीन महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरी परत गेली मी थोडासा हिशोब केला सहाव्या महिन्यात ती आलिशबाच्या घरी गेली आणि तीन महिने राहिली या पाठीमागे देवाची काय योजना होती खरं म्हणजे आलिशेबाला त्या काळामध्ये या तरुण असिस्टंटची गरज होती ज्या माता भगिनी आहेत त्यांना याची जाणीव आहे कदाचित पुरुष वर्गाला नाही समजणार पण या काळामध्ये एका तरुण सुरीची गरज असते हे देवाला जाणलं आणि मरेला आलेशिबाच्या घरी पाठवलं आणि मरेला मरे सुद्धा जे अद्भुत घडणारं होतं त्याच्यासाठी मार्गदर्शन एका मॅच्युअर्ड एका परिपक्व स्त्रीकडून मिळावं यासाठी ती तिच्या घरी राहील तीन महिने म्हणजे मर्याचं संगोपन झालं आणि आलेशिबाचं सुद्धा बाल पण झालं आणि मर्या निश्चितच आलिशिबाचं बाळापण करून नंतर येशोबा काढाली असा पवित्रशास्त्रामध्ये याचा उल्लेख नाही पण मी माझ्या मानवी तर्कण हे या ठिकाणी उल्लेख करतो आणि मला हे सांगायचं आहे यांच्या भेटी कशा झाल्या युहान आणि येशू यांची भेट केल्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या दोघांची नावं कोणी दिलीत देवाना आणि प्रत्येकाच्या नावाला अर्थ आहे तुम्ही हजारदा तो अर्थ ऐकलेला आहे येशू या नावाचा अर्थ आहे तारणारा आणि युहान देवाची कृपा युहान म्हणजे देवाची कृपा आमच्यावर आहे आणि म्हणून हा कृपेनं उत्पन्न झालेला युहान आणि जगाचं तारण करणारा येशू यांची भेट झाली आईच्या उतरात असताना आणि ते ऋणानुबुंद त्यांचे वाढत गेले पुढे हे नंतर एकमेकाला भेटले की नाही भेटले पवित्रशास्त्रात वाचायला मिळत नाही कुठलेही संदर्भ मला मला तरी वाचायला मिळालं नाही तुम्हाला जर मिळाला असेल तर प्रभूची कृपा असो परंतु येशू बारा वर्षी वलांडणच्या दिवसामध्ये जेव्हा येरोशिलमध्ये गेला तर मंदिरात बसून त्याने पवित्र शास्त्रातून वचन सांगायला सुरुवात केली म्हणजे देवाच्या वचनाचा अभ्यास करायला येशूनं बारा वर्षी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण आपल्या लेकरांना चर्च ऑफ द नॅजनमध्ये बाराव्या वर्षानंतर बाबतच देतो कारण त्यांना वचनाचा संदर्भ लागू शकतो असं गणलं जातं तर येशू बारा वर्षी ज्या आरती संदेश देऊ लागला मंदिरामध्ये बसून मी कल्पना करतो योनसुद्धा बारा तेरा वर्षी त्यांनी घर सोडून तो आरण्यात जाऊन प्रभू येणार आहे याची घोषणा करण्यासाठी बाहेर गेला असेल आणि मग या दोघांचं कार्य चालत राहिलं किती वर्ष पुढे जवळजवळ अठरा वर्ष तुम्हाला अठरा वर्षाचं कॅल्क्युलेशन काय येशू ना वयाच्या तिसा वर्षी युहानाच्या हातून बापतीसनं घेतला सर्व संदर्भ मी या संदेशामध्ये देऊ शकत नाही परंतु तुम्हाला सर्वांना माहिती आहे तिसऱ्या वर्षी प्रभूने युहानाकडून बापतीस घेतला आणि बाप्तीस घेतल्यानंतर मग प्रभूच्या गौरव कार्याला सुरुवात झाली याचाच अर्थ यांची पहिल्या व पहिली भेट कुठे झाली जवळजवळ अठरा वर्षापूर्वी आणि त्यानंतर हे पुन्हा भेटले ते बाबतीस मागण्यासाठी म्हणजे तिसा वर्षी आणि तिसा वर्षी भेट झाल्यानंतर ज्यावेळेस वेळेस योनाने माग केला त्यावेळेस योनानं साक्ष दिली काय साक्ष दिली योन असं म्हणतो मी तर त्यास ओळखत नव्हतो योन कृषी वर्तमान याचा पहिला अध्याय तेहतीस आणि चौतीस मी तर त्यास ओळखत नव्हतो तरी ज्याने माझा बाबतीस ज्याने मला पाण्याने बाबतीस न करा पाठविले त्याने मला सांगितले होते की ज्या कोणावर आत्मा उतरताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाबतीस न करणारा आहे मी स्वतः पाहिले व साक्षी दिली की हा देवाचा पुत्र आहे युहानाची साक्ष युहानानं सुरुवातीला येशूला ओळखलं नसावं पण ज्यावेळेस कबूतराच्या सायानं प्रभूवर पवित्र आत्मा उतरला तेव्हा युहानाला देवाकडून आलेली वाणी लक्षात आली तो म्हणाला जेव्हा पवित्र आत्मा उतरताना पाहशील तोच जगाचे तारण करणारा आहे असं तू जगाला सांग आणि साक्ष युहानानं जगाला दिली होती या येऊद्याना दिली होती पण युह येवद्यांना असं वाटलं होतं की आपण ह्या दोघांच्या बाबतीस न करण्याच्या प्रक्रियेमधून दोघांना विचलित करू मग देवाचं कार्य संपेल प्रियानो सैतानानं कितीही वेगळ्या प्रकारच्या योजना आखल्या पण आम्ही जर पवित्र आत्म्याने भरलेले असू तर आमच्या हातून एकमेकाविरुद्ध बंडाळी करण्याचे प्रसंग येणार नाहीत आणि हे पवित्र वचन आपल्या जीवनामध्ये पवित्र पवित्रात्म्याचं कार्य करतं जो आम्ही प्रभूच्या वचनामध्ये रम्मान होतो पवित्रा वचनाचा अभ्यास करतो तेव्हा नम्रता आमच्या अंगी येते योहानाला जी नम्रता प्राप्त झाली होती त्याचं कारण त्याचा जन्मच पवित्र आत्म्याच्या सहाय्याने झाला होता आलिशिबा जरीही वांज होती परंतु तिचा पती याजक असल्यामुळं तिला वांजपणात कोणी त्रास दिला नाही आणि ती तितके दिवस तिनं सहन केलं पण तिला माहीत होतं की एक दिवस माझ्या वांजपणाचा कुठेतरी शेवट होणार आहे आणि अलिशेबेनं आले देवदैवकून आलेला संदेश मान्य करून युहानाला जन्म दिला मरेनं येशूला जन्म दिला आज हे दोघंही आपल्या जीवनामध्ये आहेत आम्ही ह्या दोघांच्या जीवनाचा अभ्यास करीत असताना ज्याप्रमाणे युहान नम्र झाला ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त या जगामध्ये नम्र झाला ती नम्रता जर आमच्या प्रत्येकामध्ये असेल तर मला नाही वाटत कुठलाही सैतान आपल्यामध्ये असं आग लावण्याचं काम करेल आणि हे होणे असं जर वाटत असेल आम्ही नेहमी सतर्क असावं लोक आपल्याला चुकीच्या मार्गाने तर भेटवत नाहीत ना आणि तत्पूर्वी मी कोण आहे माझं चर्चमधलं स्थान का आहे मी कसल्या उद्देशाने येतो आहे आम्ही जर चर्चमध्ये येतो तर आम्हाला चर्चमध्ये फक्त आमच्या स्वतःची आध्यात्मिक वाढवावी आणि आमच्या आध्यात्मिक वाढीमुळे इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशानं जर मंडळीतले प्रत्येक सदस्य चर्चमध्ये येऊ लागले तर ज्या वेगळ्या प्रकारच्या अडचणींना आमच्या आदरणीय पाळक लोकांना सहन करावं लागतात ते होणार नाही कारण मंडळी ही देवाने स्थापित केलेली मंडळी आहे मंडळी एका कुठल्या पंचमंडळाची मंडळी नसते एका पाळकाची मंडळी नसते ही मंडळी देवाने स्थापन केलेली आहे आणि आमच्या मंडळीमध्ये अशा प्रकारे वाद नसावेत त्यासाठी पवित्र आत्म्याचं मानसून आम्हाला सातत्यानं प्रत्येक आदरणीय रेरणकोण आम्हाला मिळत असतं आम्ही ते ऐकावं वसनावर विश्वास ठेवा आणि आम्ही ज्या स्वतःच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आम्हाला चालूत आहे की नाही याचा अनुभव घ्यावा आणि म्हणून आत्तापर्यंत हजार वर्ष आपण आशीर्वाद प्राप्त करून घेतल्यात आणि आमच्या शेवटच्या आशीर्वादमध्ये शेवटचे शब्द तुम्ही ऐकलेले आहेत सर्वांच्या पाठ झालेल्या आहेत की देवाची प्रीती प्रभू श्रीकृष्णाची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता योहानाला पवित्र आत्म्याची सहभागिता मिळाली आम्ही जर नम्र झालो तर घरात भावाभावाचे वाद घेणार नाहीत आम्ही जर नम्र झालो आमच्या शेजारशी से भांडणं होणार नाहीत आम्ही जर नम्र झालो तर नोकरीच्या दिवसामध्ये सुद्धा आम्हाला मेम मिळणार नाहीत आम्ही जर नम्र झालो तर चर्चमध्ये आम्हाला प्रभूची सेवा करण्यासाठी से निश्चित देव तुमचा माझा उपयोग करून घेणार आहे देवाला प्रत्येकाचा टॅलेंट माहीत आहे हजारो कारणं आहेत देवाची सेवा करण्याची हजारो मार्ग आहेत केवळ विशिष्ट पदावर गेलं म्हणजे मी देवाची सेवा केली आणि समजा मला पद नाही मिळालं तर मी देवाची सेवा करू शकत नाही असा गैरसमज कुणाच्याही मनात राहू नये एक ना एक दिवस प्रभू तुम्हाला तुमच्या गुणाप्रमाणे तुमच्या कर्तृत्वाप्रमाणे तुम्हाला दिलेल्या टॅलेंटप्रमाणे तो वापर करून घेता येईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या पद्धतीनं युहाननं म्हटलं मी तर त्याच्या पायतनाचे बंद सोडण्यासुद्धा लायकीचं नाही एखाद्याच्या पायतानाचे बंद सोडणं ही किती लाजीरेन गोष्ट आहे पण युहान म्हणतो मला तीसुद्धा लायकी नाही आहे आणि ही नम्रता युवानाच्या जीवनातून आम्हाला आज ऐकायला मिळाली त्यांचा जीवनवृत्तांत पाहून आम्हाला हे शिकायला मिळालं की जर आम्ही नम्र असलो तर आमच्या जीवनामध्ये परिपक्वता आली आमच्या जीवनामध्ये पवित्रात्म्येचं कार्य होत आहे आणि आम्ही देवाचे खऱ्या अर्थानं दासदासी आहोत प्रभू करू या सर्व वचनातून आपण जे शिकलो ते आपल्या अंतंगणात राहू केवळ अंत नाही आचरणात आणू आणि देवाला म्हणू हय प्रभू मला तू सदैव नम्र ठेव <coughs> प्रार्थना करू <coughs> स्वर्गीय महान पित्या तुझ्या नावाला महान महिनाने गौरव देतो येशू आणि जोहान यांच्या ह्या जीवनातून आम्हाला आज पुष्कळशा गोष्टी शिकायला मिळाल्या परमेश्वरा या दोन्ही मातांना तू धन्य म्हटलंस आणि हे दोन्ही पुत्र तुझे धन्य पुत्र आहेत आणि यांच्याकडून जर आम्ही शिकलो तर आम्हीसुद्धा धन्य आहोत कारण त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं की आम्ही अतिनम्र असावे आम्ही आमच्या मंडळीमध्ये एकमेकाचे बंधू या यांना जगत असताना कुणाचाही हिवा मत्सर निंदा नालस्ती ती करणार नाही प्रत्येकाच्या पापाची क्षमा करून एकमेकाला क्षमा करून आम्ही एकमेकाला उंचवण्याचा प्रयत्न करू युहान म्हणाला त्याचा श्रेष्ठत्व वाढत जाऊ माझा ऱ्हास हो तो वाढला गेला पाहिजे आणि माझा ऱ्हास हो याचा अर्थ मला मान मिळाला नाही तरी चालेल आम्ही दुसऱ्याच्या मानसन्मानासाठी त्याला प्रवृत्त करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आम्ही आमची जी सेवा तू आम्हाला दिलीस ती नम्रतेने करावी अशी कृप तू कर या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक तू आशीर्वादित केलंस त्या प्रियजनांनी हे वचन आपल्या अंतकणात साठवून त्याप्रमाणे जीवन आचरल्यास माझ्या भारत देशामध्ये स्वार्थ प्रसार करण्याला आज ही मोठी संधी आहे आम्हाला कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचायचं आहे त्यासाठी तुम्हाला पवित्र आत्मनं प्रेरित कर मार्गदर्शन कर आणि आम्ही नम्रतेने स्वार्थ प्रसारासाठी जागृत व्हावं अशी कृपा आमच्या कर आम्ही सर्वजंतुच्या स्वाधीन होतो तो आशीर्वादित केल्या म्हणजे आपण होतो प्रभूच्या नाम प्रार्थना केली म्हणजे पित्या आपण आम्ही आपण सर्वजण उभे राहू प्रभूची प्रार्थना म्हणू प्रभूची प्रार्थना झाल्यानंतर आशीर्वाद होईल आपण देवाकडून आशीर्वाद मागून घेऊ नंतर आपली सभा संपलेली असेल प्रभूची प्रार्थना म्हणू हे आमच्या स्वर्गीय पित्या तुझे नामपुत्र मानले जाओ तुझे राज्य येवो हो। जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची बाकराज आम्हा आणि जसे आम्ही आमच्या ऋणासोबत सोडले आहेत तसेच तू आमच्या ऋण आम्हा सोड आणि आम्हा परिषदान नकोस तर आम्हापासून सोडू कारण की राज्यसामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत आम्ही सामर्थ्याचा पलीकडे वसणारा आमचा पिता याची प्रीती ज्याने अखिल मानवासाठी वधस्तंभावर पवित्र रक्त सांडलं त्या प्रवेश ख्रिस्ताची कृपा आणि जो आज आमच्यासोबत राहून आमची महार्शन करतो त्या पवित्र आत्म्याची सहभागिता या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर त्यांच्या कुटुंबाबरोबर आज उद्या आणि सदाच रोखळा असो आम्ही पुन्हा भेटणार आहोत पुढील रविवारी सकाळी दहा वाजता आणि सांगायला आनंद वाटेल सरकारचे सर्व नियम सरकारचे सर्व नियम आपण सांभाळून आपल्या मंदिरामध्ये सहभागीता घेण्यासाठी येणार आहोत देवाचे आभार मानो की अनेक महिन्यापासून आपली जी प्रार्थना होती की आम्हाला मंदिरे उघडली जावीत आणि प्रभूनं आपल्यासाठी मंदिराच्या द्वारे उघडं केलीत म्हणून प्रत्येक वर्गांनी आपल्या मंदिरामध्ये मंडळीला आमंत्रित करावं आणि पुढील संदेश जरी प्रत्यक्ष मंदिरामध्ये येथे दिला जाईल परंतु आमच्या अच्छे चॉल न्यायालयांची यूट्यूबची सेवा आम्ही कंटिन्यू करीत हो, आहोत आणि त्याचाहीसुद्धा तुम्ही लाभ घ्यावा आणि सर्वांना पुन्हा एकदा आभार मानून आजची सभा इथं संपले असं मी जाहीर करतो थँक्यू सी यू ऑन नेक्स्ट संडे